नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज चौदा जुलै दोन हजार वीस सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या आकड्याने एक हजारांचा टप्पा ओलांडला आहे सोमवारी दिवसभरात दोन टप्प्यात आलेल्या अहवालात बहात्तर बाधितांची वाढ झाली नगर शहरात पंधरा तर श्रीगोंदा येथे सात बाधित आढळले करोनाने चार मृत्यू झाले आहेत यात एक नगर शहरातील तर दुसरा संगमनेर तालुक्यातील आहे अन्य दोघांची नोंद कोरोना पोर्टलवर झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली जिल्ह्यात सध्या तीनशे साठ सक्रिय रुग्ण आहेत आतापर्यंत सहाशे एकोणपन्नास जणांनी करोनावर मात केली आहे श्रीरामपूर येथे रॅपिड टेस्ट शिबिरात अठ्याहत्तर जणांची तपासणी करण्यात आली त्यामध्ये जण करोना पॉझिटिव्ह सापडले त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचीही तपासणी करण्यात आली श्रीरामपूर तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या अप्पंचाळीस झाली आहे पाच जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मोहन शिंदे यांनी दिली जिल्ह्यातील ज्या खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोनावर उपचार करण्यात येत आहेत अशा रुग्णालयांनी रुग्णांकडून राज्य शासनाने ठरवून दिलेलेच शुल्क आकारावे असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्वेदी यांनी दिले आहेत दरम्यान शासनाच्या दरांनुसार खाजगी रुग्णालयाला हे दर दिवसाला चार हजार सात हजार पाचशे व नऊ हजार रुपये असे बंधनकारक आहेत पाणलोटात पावसाचा जोर ओसरला असला तरी धरणात नव्याने पाणी येत आहे सोमवारी सायंकाळी भंडारदरा धरणात चार हजार तीनशे एकोणऐंशी दशलक्ष लक्ष म्हणजे एकोणचाळीस पूर्णांक सदुसष्ट टक्के पाणीसाठा होता धरणात अतिशय धीम्या गतीने पाणी येत असल्याने आज या धरणातील पाणीसाठा चाळीस टक्क्यांवर पोहोचणार आहे नेवासा तालुक्यातील पाचुंदा येथे एका तरुणाचा मृत्यू झाला तो अपघातात जखमी झाल्याचा दावा करण्यात आला होता मात्र तरुणाचा मृत्यू शेत जमिनीच्या वाटपावरून वडिलांनी केलेल्या मारहाणीत झाला अशी फिर्याद मयत तरुणाच्या पत्नीने दिली आहे त्यावरून मृत तरुणाच्या वडिलांवर गुन्हाचा गुन्हा दाखल करण्यात आला काही लोकांनी शासनाच्या जागेत केलेल्या अतिक्रमणाला विरोध केल्याने सरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांना अरेरावी करण्यात आली याचा निषेध म्हणून राहुरी तालुक्यातील मानोरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचासह तीन सदस्यांनी सरपंच अब्बास शेख यांच्याकडे राजीनामा सोपवला सरपंचासह अन्य सदस्यही राजीनामा देणार असल्याने या प्रकरणाकडे अनेकांचे लक्ष वेधले आहे बियाणे कंपन्यांनी फसवणूक केल्याच्या तक्रारी वाढत आहेत टाकळी सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष आप्पासाहेब पांडुरंग कापसे यांनी सोयाबीन पिकाच्या केवळ चाळीस टक्के उतारा झाल्याने उभ्या पिकात नागर घातला संबंधित बियाणे कंपनीने फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करणार असल्याचे कापसे यांनी सांगितले वाढत जाणाऱ्या करोना संसर्गामुळे नगर शहरात सोळा जुलैपासून सात दिवसांचा सा जनता कर्फ्यू लावण्याचा आग्रह आमदार महापौर व अन्य ने नेत्यांच्या बैठकीत करण्यात आला तसा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवण्याचा निर्णय झाला मात्र हा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत असल्याचे महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले आहे या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सार्वमत किंवा देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट द्या नमस्कार